आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. शिरोळ नगरपालिका निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्ष एका बाजूला व भारतीय जनता पक्ष एका बाजूला अशी लढत झाली. त्यातूनही भारतीय जनता पार्टीला मिळालेले यश उल्लेखनीय आहे. भाजपाला मिळालेली मताची आकडेवारी पाहता सर्वाधिक पसंती असून जनतेला दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. भाजपचा हा पराभव केवळ तांत्रिकदृष्ट्या असल्याची प्रतिक्रिया आमदार सुरेश हाळवणकर यांनी व्यक्त केली आहे. शिरोळमध्ये सर्व राजकीय पक्षांनी आपापले राजकीय निशाण गोठवून आघाडी केली आणि उर्वरित दोन आघाड्या सुद्धा पुरस्कृत होत्या. तरीही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्व पक्षांच्या तोंडाला फेस आणला. पक्षाचे नेटवर्किंग बूथ लेवल पर्यंत मजबूत झाले आहे. हा पराभव केवळ तांत्रिक दृश्य आहे. मतांची आकडेवारी पाहता भाजपला सर्वाधिक पसंती मिळाल्याचे चित्र आहे. आता संपूर्ण जिल्ह्यात भाजप विरोधात लढण्याची कोणत्याही पक्षाकडे ताकद राहिली नाही. तत्व विचार बाजूला ठेवून विकृत विचारसरणी एकत्रित येऊन लढत आहेत. त्यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे व भारतीय जनता पक्ष या निवडणुकीतून बोध घेऊन आगामी काळातील विधानसभा व इतर निवडणुका लढवणार असल्याचे आमदार हाळवणकर यांनी सांगितलं आहे.